नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या मान्सूनची वाटचाल आणि पावसाची परिस्थिती या दोन्ही बाबींवर आपण अंदाज व्यक्त करणार आहोत समोरी लिमेजचं निरीक्षण केलं असता आपण बघू शकता की एकतीस मे ते दोन जूनपर्यंत मान्सून एकाच ठिकाणी पश्चिम किनारपट्टीला स्थिरावलेला आहे मात्र बंगालच्या उपसागराच्या दिशेने पूर्व भारताच्या दिशेने मान्सून पुढे सरकतो आहे आणि पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये सुद्धा त्यांनी प्रवेश केलेला आहे लवकरच मान्सून गोवा आणि महाराष्ट्रामध्ये प्रवेश करेल असा अंदाज आहे भारतीय हवामान खात्याच्या जे एफ एस मॉडेलनुसार एम एशल प्रेशर या मॉडेलमध्ये हवेचा दाब हा कमी झालेला महाराष्ट्रामध्ये आज दाखवण्यात येतो आहे संपूर्ण भारतात हवेचा दाब कमी होत असल्यामुळे जवळपास नऊशे शहाण्णव हेक्टापासखल हवेचा दाब होणार असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होईल किंवा अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते आहे त्यामुळे हळूहळू हवेचा दाब जसा कमी होईल तशा पद्धतीने कमीदाब किंवा चक्रीवादळ निर्माण होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे आपल्या अंदाजानुसार लवकरच दोन्ही समुद्रामध्ये दाबाची शक्यता असून वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याच्या जेफेस एफ एस मॉडेलमध्येच मॅक्झिमम टेम्परेचर मॉडेलनुसार आपण बघू शकता की महाराष्ट्रामध्ये विदर्भात खास करून आज जवळपास पंचेचाळीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे की आठ तारखेपासून बारा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे तो अरबी समुद्रातून आणि बंगालच्या उपसागरातून मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण आहे आपण बघू शकता सहा सा तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होईल सात तारखेला खास करून सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचं क्षेत्र राहण्याची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्येही सात तारखेला जोरदार पाऊस होईल तो नऊ तारखेला संपूर्ण कोकण किनारपट्टी पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पाचही जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे नऊ दहा अकरा आणि बारा तारखेला महाराष्ट्रात खूप पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे खास करून जूनच्या उत्तरार्ध हा खूप पावसाचा आहे शिवाय आठ तारखेनंतर महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे वेदर ऑनलाईन किंवा यू व्ही इंडेक्स या मॉडेलनुसार या मॉडेलनुसार सहा तारखेला विदर्भात देखील पावसाला सुरुवात होईल सात तारखेला महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आठ तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात अनेक जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार आहे समोर इमेजचं निरीक्षण केलं असता आपण बघू शकता की महाराष्ट्रामधील हवेचा दाब कमी होत असल्यामुळे आणि भारतावर नऊशे अठ्ठ्याण्णव ते नऊशे चौऱ्याण्णव हेक्टापासकल एवढा हवेचा दाब काही कालावधीसाठी कमी होत असल्यामुळे भारतामध्ये पूर्वेकडून मान्सून सक्रिय होण्यास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे एकूणच मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती पाच तारखेनंतर निर्माण होईल सात तारखेपासून महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पेरणीयोग्य पाऊस होणार आहे शिवाय वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होतो आहे एक कमी दाबाचं क्षेत्र सात तारखेलाच विजयवाडा आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे आपण बघू शकता वेगवान पद्धतीने वारे बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रातून येत आहेत आणि हवेचा दाबही कमी होतो आहे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये त्यामुळे एक वादळी परिस्थिती निर्माण होण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे पूर्व भारताच्या दिशेने हवेचा दाब कमी होत असल्यामुळे मान्सून बंगालच्या उपसागराच्या दिशेने वेगवान पद्धतीने भारतात प्रवेश करेल अशी शक्यता आहे आपण समोरील इमेजचं प्राथमिक प्राथ समोरील इमेजचं आपण निरीक्षण केलं तर लक्षात येईल की नऊशे त्र्याण्णव पासकल हवेचा दाब म्हणजे खूप हवेचा दाब कमी होतो आहे पूर्व भारतामध्ये आणि त्यामुळे उत्तर भारत आणि पूर्व भारतात होत असलेल्या हवेच्या कमी दाबामुळे वादळी परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात ढग खेचले जातील व पावसाचा प्रभाव वाढेल अशी शक्यता आहे जो की अकरा तारखेला आणि बारा तारखेला दोन्ही समुद्रांमध्ये वेगवान वारे वाहणार आहेत आणि यातून कमी दाब निर्माण होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यात आणि सातारा जिल्ह्यात ढगाळ प्रस्ती निर्माण होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याच वेळेस कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्याही काही भागात रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या भागामध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे चार तारखेला पावसाचं तोरण महाराष्ट्रात कमी होत असलं तरी पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम असेल पाच तारखेला दुपारनंतरसुद्धा हवेचा दाब कमी होत असल्यामुळे नंदुरबारपासून तर नाशिक पुणे ठाणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांमध्ये अहमदनगर पश्चिम या भागात पाच तारखेला जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात खास करून नाशिक औरंगाबाद अहमदनगर पुणे सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग संपूर्ण कोकणात जवळपास मुंबईपर्यंत सहा तारखेला पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही सात तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे शिवाय महाराष्ट्रामध्ये जूनचा उत्तरार्ध सोळा ते सतरा तारखेपासून तीस तारखेपर्यंत खूप पाऊस पडणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात पेरणीयोग्य पाऊस होईल काही विभागात तर पेरणी करण्याकरता वापसा होण्यासाठी सुद्धा वेळ लागेल त्यामुळे पाऊस सुरू झाला की पाऊस मोठ्या प्रमाणात पडणार आहे बघू शकता आठ तारखेपासून अगदी नाशिकपासून पालघरपासून तर सिंधुदुर्गपर्यंत संपूर्ण कोकण पिण किनारपट्टीला खूप मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात होईल यामध्ये जवळपास अहमदनगर पुणे बीड सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि सातारा पुणे या विभागात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रामध्ये मान्सूनला संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याकरता नऊ तारखेपासून अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं वातावरण दहा तारखेपासून निर्माण होणार आहे यामध्ये उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा संपूर्ण कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचं वातावरण दहा तारखेपासून होईल पण अकरा बारा तारखेला महाराष्ट्रात खूप मोठ्या पावसाची शक्यता आहे त्यामुळे मान्सूनचा खऱ्या पावसाचा प्रभाव महाराष्ट्रावर बारा तारखेला निर्माण होतो आहे एकूणच आपण अंदाज घेतला तर सात तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होईल सतरा तारखेपासून तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये खूप जोरदार पावसाचं वातावरण आहे जून महिन्यामध्येच महाराष्ट्रातील पिरण्या उरकतील मुबलक पाऊस महाराष्ट्रात जून महिन्यात पडेल अशी शक्यता आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैराजय